कोकण म्हटलं की एक वेगळंच वातावरण आपल्या डोळ्यासमोर तरळून जातं. त्यातच कोकणातील देवदेवतांची मंदिरे देखील एका वेगळ्याच धाटणीची असतात. अशाच रत्नागिरीतील विविध मंदिरात देवदेवतांच्या विविध रूपांचा सोहळा आपल्याला दिवाळीपासून येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत पाहावयास मिळतो. रत्नागिरी शहरातील बाजारपेठेत श्रीराम मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, पतित पावन मंदिर आहे. पण या ठिकाणी प्रतिपंढरपूर मानल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल मंदिर येथे दिवाळीनिमित्त देवतांना विविध रूपांनी सजवण्याची प्रथा आजही जोपासली जाते. या प्रथेनुसार दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीपासून अगदी त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत देवदेवतांना सजविण्यात येतं. सकाळपासूनच देवांना विविध रूपे देण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू होते आणि ही रूपे सायंकाळी 4 वाजता पूर्णत्वास येतात. त्यानंतर देवांची विविध रूपातील पूजा पाहण्यास भक्तगण गर्दी करतात. आपल्या लाडक्या देवदेवतांची छानशी रूपे पाहून भरल्या मनाने देवाचा आशीर्वाद घेताना भाविक येथे आपल्याला सध्या दिसून येत आहेत. ही प्रथा फार पूर्वीपासून आहे, म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदरपासून म्हटलं तरी चालेल. तरी ह्या रत्नागिरी शहरामध्ये जी अशी प्रथा आहे की दिवाळी दीपोत्सवामध्ये दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत ह्या मूर्तीला विविध रूपं दररोज दिली जातात. ती जी सकाळी आम्ही सुरुवात करतो ते 1-4 वाजेपर्यंत पूर्ण होतं आणि परत ते रात्री रूप परत काढलं जातं आणि पूर्ववत मूर्ती तशी येऊन पहाटे पुन्हा काकडे आरतीचा कार्यक्रम असतो 1 महिन्याचा. आणि दर दिवशी ही रूपं लावली जातात? हां, दर दिवशी हे 15 दिवस रूपं लावली, वेगवेगळे रूपं लावली. आतापर्यंत कोणकोणते रूपं लावण्यात आली? नाही, भरपूर, जसं काय शंकराचं झालं, लक्ष्मीचं झालं, गणपती, संत आमचे, ज्ञानोबा माऊली, रामदेवत भैरीबुवा, आपण अशी विविध रूपाशी दिली जातात मूर्तीला. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.